पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबद्दल काय भूमिका मांडतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये मोदींनी लोकांना संबोधित केलं. नागरिकत्व कायदा हा वंचितांना अधिकार मिळवून देणारा आहे, परंतु हा कायदा अधिकार हिसकवणारा असल्याचं भासवलं जातंय, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानात नागरिकांना संबोधित केलं. अनेकतामध्ये एकता हीच आपल्या देशाची विशेषता आहे असे सांगत दिल्लीतील 40 लाख अनधिकृत कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना त्यांची मालकी मिळाल्याबद्दल लोकांचे अभिनंदनही केले. येत्या फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे मोदींनी सभेद्वारे दिल्लीकरांना मोठी आश्वासने दिली. शिवाय त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावरही जोरदार टीका केली. कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही, आम्ही काम करत होतो तर त्यात अडकाठी आणण्याचे काम केले, पण त्यांच्याकडून काहीही साध्य झाले नाही, कारण समस्या तशाच ठेवणं हे आमच्या संस्कारात नाही, असा टोला मोदींनी यावेळी लगावलाय. मैं दिल्ली के 40 लाख लोगों को अधिकार दे रहा हूं और ये झूठ फैला रहे हैं कि मैं अधिकार छीनने वाले कानून बना रहा हूं. ये झूठ चलने वाला नहीं है, देश स्वीकार करने वाला नहीं है. भाइयों बहनों, मैं ये जो झूठ बोलने वाले हैं मैं उनको चुनौती देता हूं, जाइए मेरे हर काम की पड़ताल कीजिए, कहीं पर दूर दूर तक भेदभाव की बू आती है तो देश के सामने ला करके रख दीजिए. आजादी के इतने दशकों बाद तक दिल्ली की एक बड़ी आबादी को अपने घरों को लेकर डर, चिंता, अनिश्चितता, छल कपट और झूठे चुनावी वायदों से गुजरना पड़ा है. गैर कानूनी, इलीगल, अनऑथराइज, जेजे क्लस्टर, सिलिंग, बुलडोजर और एक कट ऑफ डेट, इन्हीं शब्दों के इर्द गिर्द दिल्ली की एक बड़ी आबादी का जीवन सिमट गया था. चुनाव आते थे तो तारीखें आगे बढ़ाई जाती थी, बुलडोजर का पहिया कुछ समय तक रुक जाता था, लेकिन समस्या वहीं की वहीं रहती थी.